कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। उत्तर तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार विनोद रणनवरे हे ज्येष्ठ नागरिक तसेच जनसामान्यांची पिळवणूक करीत आहेत। त्यांच्याकडून पैसे मिळत नाही, त्यांची कामे थांबवून त्यांना नाहक त्रास देत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेचे पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने उत्तर सोलापूर कार्यालयासमोर आजपासून जनता दरबार व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख दत्ता म्हस्के पाटील म्हणाले की तहसीलदार रणनवरे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असताना सुद्धा अद्याप कोणतीही प्रकारची कारवाई त्यांच्यावर झाली नाही, साधी चौकशी देखील झालेली नाही। तहसीलदार विनोद रणनवरे हे ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा वारंवार कार्यालयात चक्रा मारायला लावतात आणि ज्येष्ठ नागरिकांची थट्टाही करतात। तहसीलदार कार्यालयात नेहमीच झिरो कर्मचारी असेल, इतर दलाल ठाण मांडून बसलेले असतात, नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे। तसेच तहसीलदार विनोद रणनवरे हे महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब नुसार बिनशेती आदेश देण्यासाठी अनेक दलालांमार्फत लाखो रुपये उकळत असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे आंदोलनाची वेळ आल्याची माहिती दत्ता म्हस्के पाटील यांनी दिली। यावेळी प्रहार संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी म्हणाले की तहसीलदार विनोद रणनवरे यांच्या संपत्तीची चौकशी करायचे आदेश लाचलुचपत विभागाला दिल्यास नक्की मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल आणि त्याचबरोबर कार्यालयावर कार्यरत असलेल्या दलाल ही थेट कार्यालयाचे रेकॉर्ड तहसीलदार यांच्या घरी जाऊन त्यांना चिरीमिरी देऊन त्यांच्याकडून सध्या करून घेत असल्याचा गंभीर आरोप अजित कुलकर्णी यांनी केलेला आहे। उपस्थित त्यावेळी शहर संघटक जमीरभाई शेख, शहर कार्याध्यक्ष खाली मान्यार शेख, शहर प्रमुख मुस्ताक शेतसदी, संभाजी वानमारे, नागनाथ साळुंके, जिल्हा युवक अध्यक्ष संतोष पवार, पत्रकार सुरक्षा समिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, प्रहार संघटनेचे उत्तर तालुका अध्यक्ष विशाल सपकाळ, अजय खंडकर, येडके साहेब बासू साखरे, संजीवनीताई बारंगुळे, मुदस्सर हुंडेकरी अजय, शेख जाकीर हुंडेकरी आदी उपस्थित होते। पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र आज या ठिकाणी नागरिकांच्या विविध प्रलंबित मागणीसाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरून तहसील कार्यालय उत्तर समोर आंदोलन करीत आहे। सदरच्या आंदोलनाला पत्रकार सुरक्षा समितीचा पाठिंबा आहे। आज या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार बांधव प्रहार संघटनेला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने उत्तर तहसील कार्यालयाच्या समोर जनता दरबाराचे आयोजन करून गेल्या कित्येक वर्षापासून ज्या काही लोकांचे कामं होत नाहीत त्या प्रलंबित कामं लोकांचे होण्यासाठी आज आम्ही जनता दरबारचं आयोजन केलं आहे। आपण बघत आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून तहसीलदार उत्तर सोलापूर यांच्या कार्यालयात अनेक नागरिकांचे कामे प्रलंबित आहेत, त्याचबरोबर विधवा भगिनींची कामं प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांचे काही कामं प्रलंबित आहेत, परंतु या काही कामं करण्यासाठी संबंधित अधिकारी असलेले विनोद रणनवरे तयार नाही आहेत। लोकांना अडवणूक करणं, त्यांचे कामं अडवून त्यांच्याकडून काही एजंट ठेवलेले आहेत, त्यांच्यामार्फत आर्थिक माया गोळा करणे असे प्रकार सर्रासपणे इथं होत आहेत। त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत, त्याच्या अनुषंगाने अनेक तक्रारी दिल्या असतानासुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही। त्यामुळं आज जनता दरबारचे आयोजन करून जनता दरबार आणि उपोषणाचा मार्ग आम्ही आज स्वीकारलेला आहे। तरी मी तमाम शहरातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, ज्या काही कामं प्रलंबित असतील तर ते तात्काळ करून देण्यासाठी प्रहार संघटना तयार आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनीसुद्धा या संदर्भात शब्द दिला आहे की ज्या काही लोकांची कामं असतील तर ते तात्काळ सोडण्याची हमी दिली आहे। त्यासाठी आज आंदोलन सुरू आहे। तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी तुकाराम जाधव सोलापूर।